मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आलेला चक्का जाम आंदोलन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर आंदोलनास तूर्तास स्थगिती देण्यात आली. कोकणमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू करण्यात आलेलं चक्का जाम आंदोलन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रानंतर तूर्तास स्थगित करण्यात आले. नामदार उदय सामंत यांची केंद्रीय मंत्री नामदार गडकरी यांच्याजवळ चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी पत्र घेऊन दाखल झाले. येत्या 31 जानेवारी पर्यंत हे काम सुरू होईल. उर्वरित 90 किलोमीटर रस्त्याचं काम मे 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. नामदार उदय सामंत, आमदार शेखर निकम, चिपळूण काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, खासदार विनायक राऊत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादी पदाधिकारी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. पूर्ण रस्त्याची जबाबदारी ही केंद्र शासनाकडे येते, परंतु केंद्र शासनानं देखील विशेषतः गडकरी साहेबांनी याच्यासाठी अनेक बैठका घेतलेल्या होत्या, परंतु ठेकेदाराच्या आडमुठे धोरणामुळं आणि ठेकेदाराला कदाचित हे काम करणं शक्य न झाल्यामुळं ही सगळी परिस्थिती आपल्या सगळ्या 90 किलोमीटरच्या या नागरिकांवर ओढावलेली आहे. आणि याच्याबाबत ज्या ज्यावेळी आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली, ज्या ज्यावेळी आम्ही गडकरी साहेबांची चर्चा केली, तरी हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे हीच भूमिका दोघांनी घेतली. म्हणून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री गडकरी साहेब असतील, त्यांनी देखील ठेकेदाराला सूचना करून सुद्धा हे काम ठेकेदारानं सुरू केलेलं नव्हतं. आणि म्हणून आजची आमची मागणी हीच आहे की ज्या ठेकेदारामुळं आमच्या कोकणातल्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातल्या 90 किलोमीटरमधल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, त्या 90 किलोमीटरमध्ये या कामाच्या दिरंगाईमुळे जे जीव गेलेले आहेत अशा ठेकेदारावर ठोसपणानं कारवाई करावी ही मागणी आम्ही गडकरी साहेबांकडे केलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील करणार. आता अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्याच्या संदर्भातला निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि ते काम सुरू झालेलं आहे, परंतु त्या ठिकाणची मशनरी कमी झाली असं काही नागरिकांनी आता मला सांगितलं. त्याचा देखील रिव्ह्यू घ्यावा असं मी जे नॅशनल हायवेचे आरओ आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे आणि चीफ इंजिनियरना देखील सांगितलेलं आहे. हे दोघेही अधिकारी 2 दिवस या संपूर्ण परिसरामध्ये थांबणार. तरी उशिरा काय होईल ना पण गडकरी साहेबांनी देखील घेतली, म्हणजे उशीर झालेला असं वाटत नाही. नाही, मला याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप करायचा नाही. मला स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे ह्या कोकणातला रस्ता व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी देखील केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. त्याच्यामध्ये केंद्रातल्या मंत्र्यांनी देखील रिस्पॉन्स दिलेला आहे, परंतु ज्या काही कारवाया ठेकेदारावर करायच्या होत्या त्या न झाल्यामुळे ठेकेदारानं त्याची फिनान्शियल पोझिशन असेल किंवा त्याचं आडमुठं धोरण असेल त्याच्यामधनं आमच्या 90 किलोमीटरच्या जनतेला भेटीला धरलेलं होतं आणि त्याच्यावर ठोस कारवाई करावी ही देखील आम्ही मागणी केलेली आहे. आणि याच मागणीबरोबर 2023 जूनपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल असं नितीन गडकरी साहेबांच्या आदेशानं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. साहेबांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसमवेत या आंदोलनाची घोषणा केलेली होती, त्याचवेळी या आंदोलनाची दखल स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतली होती. उद्धव ठाकरे साहेबांनी गडकरी साहेबांशी मी स्वतः मंत्री म्हणून समन्वय साधावा असे देखील मला आदेश दिले होते. त्या पद्धतीनं मी गडकरी साहेबांची चर्चा केली, गडकरी साहेबांनी देखील या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जून 2023 पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याचं अभिवाचन गडकरी साहेबांच्या आदेशानं इथल्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिल्यामुळं विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली होणारं हे आंदोलन हे स्थगित करण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.